मित्रांनो, इंग्लिश बोलता येण्यासाठी लिहिता येण्यासाठी सगळ्यात महत्वाची अडचण काय असते? तर ती असते शब्द न सुचणं किंवा शब्द न येणं. आणि ही अडचण लक्षात घेऊनच ही एक मोठी 3 व्हिडिओची सिरीज मी सुरू केली होती. त्यातला हा शेवटचा व्हिडिओ, याच्यामध्ये तुम्हाला दररोज लागणारे काही महत्वाचे शब्द आणि त्यांचा वाक्यात उपयोग आणि ते कसे वापरायचे याच्या सूचना दिलेल्या आहेत. व्हिडिओ नक्की बघा, आणि त्याच्या अगोदरचे 2 व्हिडिओज बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ती ओपन करून तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. मिसळणी, मिक्स, मिक्स्ड, मिक्स्ड. आय मिक्स द इनग्रेडियंट्स फॉर द रेसिपी. मी पाककृतींसाठी घटक जे आहेत ते मिसळतो. येस, पॉर, ओतणे. पॉर, पॉर, पॉर. I pour the milk into the glass. मी ग्लासात दूध ओततो. Fry, तळणे. Fry, fried, fried. इथे लक्षात घ्या, हे वाय गायब झालंय पास टेन्स आणि पास पार्टिसिपल मध्ये. या वायच्या ऐवजी काय आलेलं आहे? आय आणि मग ईडी लागलेलं आहे. जेव्हा एखाद्या क्रियापदामध्ये शेवटी तुम्हाला असं दिसतंय की शेवटी वाय आहे आणि त्याच्या अगोदर एक कॉन्सोनंट आहे, व्यंजन आहे, तेव्हा या वायला आय मध्ये रूपांतरित करायचं आणि मग एडी लावायचं. आय फ्राय द ऑनियन्स फॉर द करी. मी भाजीसाठी कांदे तळतो. टेस्ट, चव घेणे. टेस्ट, टेस्टेड, टेस्टेड. आय टेस्ट द करी व्हाइल कुकिंग. स्वयंपाक करताना आम्ही भाजीची चव घेतो. आता भाजी तयार झाली, जेवायचंय. फीड, खायला देणे, खाऊ घालणे. फीड, फॅड, फॅड. या ठिकाणी डबल ई चं ई झालेलं आहे. आय फीड द डॉग इन द मॉर्निंग. मी सकाळी कुत्र्याला खायला देतो. वॉटर. आता वॉटर म्हटलं की काही लोकांना आलं पाणी. तर वॉटर हे नाउन पण आहे आणि क्रियापद पण आहे. वॉटर याचा अर्थ पाणी देणे, पाणी घालणे, राईट? वॉटर, वॉटर, वॉटर. आय वॉटर द प्लांट्स इन द गार्डन. मी बागेत झाडांना पाणी घालतो. डस्ट. सांगा बरं डस्ट काय अर्थ आहे? अनेकांनी डस्ट म्हणजे धूळ असं सांगितलेलं असेल, परंतु तेही बरोबर आहे. आणि दुसरा याचा अर्थ, जेव्हा हे क्रियापद म्हणून येतं तेव्हा डस्ट याचा अर्थ झटकणे, धूळ साफ करणे. डस्ट, डस्टेड, डस्टेड. आय डस्ट द फर्निचर एव्हरी डे. मी रोज फर्निचरची धूळ साफ करतो, झटकतो. स्वीप. झटकलेली धूळ खाली पडली, आता काय करायचं? झाडून घ्यायचं. झाडणे, स्वीप म्हणजे झाडणे. स्वीप, स्वेप्ट, स्वेप्ट. आहे ना? आय स्वीप द फ्लोर इन द मॉर्निंग. मी सकाळी जमीन झाडतो. अरेंज, सजवणे किंवा लावणे. अरेंज, अरेंज्ड, अरेंज्ड. आय अरेंज द बुक्स ऑन द शेल्फ. मी कपाटात पुस्तके सजवतो, मांडतो, लावतो. या ठिकाणी तुम्ही असं करू शकता की हे सगळे जे काही क्रियापद आहेत तर ती क्रियापद तुम्ही स्वतः वाक्यात वापर करून बघू शकता, म्हणजे तुम्हाला जास्त त्याचा फायदा होऊ शकेल. फोल्ड, दुमडणे, घडी घालणे. फोल्ड, फोल्ड इट, फोल्ड इट. आय फोल्ड माय क्लोथ आफ्टर वॉशिंग. धुतल्यानंतर मी माझे कपडे घडी घालून ठेवतो, दुमडतो. चार्ज, चार्ज, चार्ज करणे, भारित करणे असा शब्द आहे. भारित काही कळणार नाही, त्यामुळे इथे चार्ज करणे. चार्ज, चार्ज्ड, चार्ज्ड. आय चार्ज माय फोन बिफोर लिव्हिंग. मी निघण्यापूर्वी माझा फोन चार्ज करतो. टर्न ऑन, सुरू करणे.
टर्न ऑन, टर्न ऑन, टर्न ऑन. आय टर्न ऑन द फॅन व्हेन इट गेट्स हॉट. गरम झाल्यावर मी पंखा सुरू करतो. ड्राईव्ह, ड्राईव्ह, गाडी चालवणे. ड्राईव्ह, ड्रोव, ड्रिव्हन. ओके, या ठिकाणी हे तीन रूप थोडीशी वेगळी आहेत. आय ड्राईव्ह टू द ऑफिस एव्हरी डे. मी रोज ऑफिसला गाडी चालवत जातो. पार्क, पार्क म्हणजे गाडी लावणे, पार्क करणे. पार्क, पार्क्ड, पार्क्ड, सिंपल आहे अगदी. आय पार्क माय कार नियर द ऑफिस. मी ऑफिस जवळ माझी कार पार्क करतो. ईमेल, ईमेल पाठवण्याला ईमेल असं म्हणतो. ईमेल, ईमेल्ड, ईमेल्ड. आय ईमेल माय क्लायंट्स इन द मॉर्निंग. मी सकाळी माझ्या क्लायंट्सला ईमेल पाठवतो, पत्र पाठवतो असं म्हणूयात आपण. प्रिंट, छापणे. प्रिंट, प्रिंटेड, प्रिंटेड, तिन्ही रूप. आय प्रिंट द डॉक्युमेंट्स बिफोर द मीटिंग. मी बैठकीपूर्वी कागदपत्र छापून घेतो. चेक, चेक, तपासणी. चेक, 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 तिन्ही रूप झालेली आहेत. ईडी लागलंय फक्त. आय चेक माय ईमेल्स बिफोर स्टार्टिंग वर्क. काम सुरू करण्यापूर्वी मी माझे ईमेल्स तपासतो. ऑर्गनाइज, ऑर्गनाइज, आयोजन करणे, व्यवस्थित लावणे. ऑर्गनाइज, ऑर्गनाइज्ड, ऑर्गनाइज्ड. आय ऑर्गनाइज माय डेस्क बिफोर वर्किंग. काम करण्यापूर्वी माझा डेस्क व्यवस्थित लावतो, व्यवस्थित मांडून घेतो. प्रेझेंट, सादर करणे. प्रेझेंट, प्रेझेंटेड, प्रेझेंटेड. I present my ideas in the meeting. मी बैठकीत माझ्या कल्पना सादर करतो. फाईल, बैठक झाली आता डॉक्युमेंट्स काय करायचे, फाईल करायचे. फाईल करणे किंवा संचयित करणे, एकत्र बांधणे, ठेवणे. फाईल, फाईल, फाईल. आय फाईल इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आफ्टर वर्क. कामानंतर मी महत्वाची कागदपत्रे संचयित करतो. सबमिट, सबमिट करणे म्हणजे सादर करणे. सबमिट, सबमिटेड, सबमिटेड. इथे पण बघा शेवटी कॉन्सोनंट, वॉवेल कॉन्सोनंट, त्यामुळे टी डबल झालेला आहे. आय सबमिट माय रिपोर्ट बाय द एंड ऑफ द डे. मी दिवसाच्या शेवटी माझा अहवाल सादर करतो. मित्रांनो, आपण 81 आतापर्यंत क्रियापद बघितलेली आहेत आणि खूप महत्वाची सगळी क्रियापदं आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की केला असेल, केला नसेल तर नक्की करा मित्रांनो. आणि तुम्हाला नेमकी याच्यामध्ये हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि म्हणून तुमचा फीडबॅक हा महत्वाचा आहे मित्रांनो. पिक अप, उचलणे. पिक अप, पिक्ड अप, पिक्ड अप, असे त्याचे तीन रूप आहेत. आय पिकअप ग्रॉसरीज ऑन माय वे होम. मी घरी जाताना किराणा सामान उचलतो किंवा घेऊन जातो. कधी कधी शब्दशः उच्चार वापर करता येत नसतो. पिकअप म्हणजे फक्त उचलणे असा एक अर्थ आहे. ड्रॉप ऑफ, सोडणे, पोहोचवणे. ड्रॉप ऑफ, ड्रॉप्ड ऑफ, ड्रॉप्ड ऑफ. आय ड्रॉप ऑफ माय किड्स ऍट स्कूल. मी माझ्या मुलांना शाळेत सोडतो. शॉप, आता मुलांना शाळेत सोडलंय, घरी जायचंय, जाता जाता थोडीशी शॉपिंग करूयात, खरेदी करूयात. शॉप, शॉप, शॉप. इथे पण बघा कॉन्सनंट, वॉवेल कॉन्सनंट, तीन अक्षर बघा शेवटची क्रियापदाची, त्यामुळे डबल पी आलेला आहे. आय शॉप फॉर व्हेजिटेबल्स इन द इव्हिनिंग. मी संध्याकाळी भाज्यांची खरेदी करतो. आणि मित्रांनो, लास्ट वर्ड वर आलोय आपण, पे. पे याचा अर्थ आहे पैसे देणे.
भरपाई करणे. आणि बघा या पेचे तीन रूप, पे पेड पेड, हे वाय आहे ना, बघवा सांगितलं मी तुम्हाला, वाय चेंजेस टू आय. ओके, आणि मग या ठिकाणी पेड पेड असं शब्द झालाय. आय पे द बिल्स ऑनलाईन, मी बिलांची ऑनलाईन भरपाई करतो, मी ऑनलाईन बिल देतो असं म्हणलं तरी चालेल. तर मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ संपलेला आहे, जरूर या ठिकाणी कमेंट मध्ये तुम्हाला काय वाटतं ते सांगालच. पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या व्हिडिओ साठी. टिल देन बाय.